नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लठ्ठपणा, मधुमेहापासून मुक्ती. आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात वेट लॉस तज्ञ असणाऱ्या डॉक्टर शीतल बदामी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपले सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर शीतल बदामी मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर शीतल बदामी यांचं व्यक्तिमत्व केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. विशेष करून वेट लॉससाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार यांची निर्मिती त्यांनी खास करून भारतातील रुग्णांसाठी केलेली आहे. मला आवर्जून सांगायचं आहे की आज आपण बघतो की विविध प्रकारच्या जाहिराती लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा मधुमेहावरती मात करण्यासाठी, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की लठ्ठपणा कमी करत असताना ते आरोग्यदायी पद्धतीने, सुरक्षित पद्धतीने झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या अनुषंगाने, लठ्ठपणाच्या अनुषंगाने येणारे जे विविध आजार आहेत, ज्याच्यात मधुमेह किंवा डायबिटीस हा एक प्रमुख आजार आहे, पण त्याच्याच बरोबरीने आपल्याला मानपाट कंबरदुखी आहे, गुडघेदुखी आहे, या अनुषंगाने आपल्याला कधीकधी इतरही समस्या जाणतात. खास करून स्त्रियांमध्ये PCOD-सारखी समस्या आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा थायरॉईडसारखी समस्या आहे. ह्या व्यतिरिक्त आपल्याला विशेष करून डायबिटीसची जी विविध प्रकारची कॉम्प्लिकेशन्स आहेत, विविध प्रकारच्या समस्या आपल्याला ओबेसिटीमुळे वाढलेल्या आढळतात, घोरण्यासारखा आजार आहे, त्वचेचे विविध प्रकारचे आजार आहेत. पण ह्या सगळ्यांचं उत्तर एकच आहे की वजन कमी करणं, पोटाचा घेर कमी करणं. आणि ते जर का आपल्याला करायचं असेल तर जरूर आपण डॉक्टर शीतल बदामी यांच्या डिफाईन ॲस्थेटिक क्लिनिकला भेट द्या. विशेष करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की पहिलं जे कन्सल्टेशन आहे, पहिला जो वैद्यकीय सल्ला आहे, हा संपूर्णतः मोफत असणार आहे, खास करून आपल्या हॅलो डॉक्टर आणि G24 तासच्या प्रेक्षकांसाठी. तर आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती जो नंबर बघत आहात तो जरूर टिपून घ्या. हा नंबर आहे 8888370371, म्हणजेच 4x8 370 371. ह्या नंबरवरती आपण फोन करू शकता, मिस कॉल देऊ शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि विशेष करून ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष करून पहिलं कन्सल्टेशन मोफत आहेच, पण ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला विशेष करून ज्या ट्रीटमेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये नवीन स्वरूपाचे आयन मॅग्नम थेरपीचे उपचार आहेत किंवा इतर ज्या थेरपीज आहेत, ह्या विशेष करून 30-50% सवलतीच्या दरामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत. तर जरूर ही जी सवलत आहे विशेष करून पुढील महिन्यासाठी, त्याचा लाभ घेण्यासाठी आपण फोन करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात, आपण विविध रुग्ण आत्ता बघत आहोत स्क्रीनवरती की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे, खास करून ह्या सर्वच असणाऱ्या ट्रीटमेंटचा लाभ घेऊन. तर सर्वप्रथम मॅडम, मला आपल्याला हाच प्रश्न विचारायचे की विविध स्वरूपाचे आपण ट्रीटमेंट्स बघतो आज मार्केटमध्ये आहेत, पण त्याच्यामध्ये लठ्ठपणा कमी होण्याच्या बरोबरीने काही साईड इफेक्ट्स होतात, कधी कधी लठ्ठपणा कमी होतो पुन्हा त्वरित वाढतो आणि विविध प्रकारच्या तक्रारी दिसतात. विशेष करून प्रसूतीनंतर असणाऱ्या ज्या काही स्त्रियांच्या तक्रारी आहेत, त्यांचं वजन वाढतं, डायबिटीस सारख्या रुग्णांमध्ये औषधं घेतल्यामुळेही पोटाचा घेर वाढतो आणि पुन्हा लठ्ठपणा हा आहेच. तर एकंदरीत अशा रुग्णांसाठी आपण काय नवीन उपचार आणलेले आहेत, काय सांगता येईल? जसं की आजकाल लठ्ठपणाचं प्रमाण खूपच आपल्याकडे वाढलेलं आहे, स्पेशली जंक फूड आणि आपली लाईफस्टाईल ह्याच्यामुळे ओबेसिटी इज रिअली अ बिग प्रॉब्लेम. तर त्याच्यासाठी आता जसं आपण म्हणालो की खूप सारे उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तर पण डायट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यातल्या बऱ्याच उपचार पद्धतीमध्ये कधी पाण्याचं वजन कमी होतं किंवा कधी मसल लॉस होतो आणि मग ते टेम्पररी असतं, परत पुढे जाऊन ह्याच्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. बरेच जण मग सर्जरीचा विचार करतात जर काहीच कशानेही जर वजन कमी होत नसेल तर, पण सर्जरी म्हटलं की त्याच्याबरोबर आलं हॉस्पिटलायझेशन, ॲनेस्थिझिया आणि त्याचे सगळे रिस्क. तर म्हणून मी ह्याच्यासाठी आपल्याला आरोग्यदायी पद्धतीने विना शस्त्रक्रिया असं काही उपचार शोधू शकू का असं थोडंसं रिसर्च करत होते. तर तेव्हा मी हे एक आयन मॅग्नम ही टेक्नॉलॉजीबद्दल रिसर्च केलं, त्याच्याबद्दल जगभरातले वेगवेगळ्या डॉक्टर्स जे वापरत होते ही टेक्नॉलॉजी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि माझ्या लक्षात आलं की आयन मॅग्नममध्ये आपण फॅट लॉस किंवा आपलं फॅट तर कमी होतच आहे पण त्याच्याबरोबर मसल स्ट्रेंथनिंग किंवा स्नायूंचा विकास होतो आहे ज्यामुळे मेटाबॉलिझम वाढतं. म्हणून मग मी ही आयन मॅग्नम उपचार पद्धती भारतात आणायचं ठरवलं. मग त्याच्याबरोबर अजून थोडंसं रिसर्च करून हाय फोकलाइज्ड अल्ट्रासाऊंड किंवा अल्ट्रासॉनिक लायपॉलिसिस ज्याला आपण म्हणतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी, अकुस्टिक वेव, अशा 2-3 प्रकारच्या टेक्नॉलॉजींचे कॉम्बिनेशन करून एक उपचार लठ्ठपणाच्या उपचारासाठी उपचार प्रक्रिया बनवली. आता आमच्याकडे जेव्हा कोणी पेशंट येतो तेव्हा आम्ही त्यांचं आधी पूर्ण ॲनालिसिस करतो, त्यांचं BMI, फॅट पर्सेंटेज, कुठल्या प्रकारचं फॅट आहे, अंतर्गत फॅट किंवा बाह्य फॅट, हे सगळं ॲनालिसिस करतो. काही मेडिकल कंडिशन्स आहेत का की ज्यामुळे वजन वाढलं आहे ते चेक करतो आणि हे सर्व चेकअप करून मग त्यांना जरुरी असलेल्या उपचार पद्धती निवडून त्यांच्यासाठी पर्सनलाइज्ड असा वेट लॉस प्लॅन आपल्याकडे बनवला जातो.
आपण हे बघितलं की कशा रीतीने ह्या नवीन स्वरूपाच्या टेक्नॉलॉजीमुळे आयन मॅग्नम थेरपी ज्याला आपण म्हणूया आणि इतरही थेरपीज आहेत ज्याद्वारे सुरक्षित आरोग्यदायी पद्धतीने आपण वजन तर कमी करताच पण वजन कमी करण्याच्या बरोबरीने पोटाचा घेर कमी करण्याच्या बरोबरीने आपल्याला जर का आजार काही जडलेले असतील, विशेष करून डायबिटीस किंवा मधुमेहासारखा आजार आहे, गुडघेदुखी आहे, मानपाट कंबरदुखी आहे किंवा त्या अनुषंगाने इतर जे भेडसावणारे आजार आहेत, ह्या सर्व आजारांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. फक्त आपण जरूर त्यासाठी पुढील नंबरवरती फोन करा 888-370-371. पहिलं कन्सल्टेशन संपूर्ण आता मोफत असणाऱ्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या प्रेक्षकांसाठी आणि विशेष करून सर्व जे उपचार आहेत त्याच्यामध्ये 30-50% सवलतही आपल्याला आहे, तर जरूर ह्या सवलतीचाही लाभ घ्या. ही विशेष सवलत पुढील एक महिन्यासाठी आहे. फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवर संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. या अनुषंगाने मॅडम मला विचारायचं की डायबिटीस सुद्धा ह्या ट्रीटमेंटमुळे कमी होतं किंवा त्याच्यावरती मात करणं शक्य झालेलं आहे, काय सांगता येईल विषय आम्हाला? डायबिटीज किंवा मधुमेह आपण ज्याला म्हणतो तो जास्त करून विसरल फॅट किंवा अंतर्गत जे फॅट आहे त्याच्याशी संबंधित असतो. जेव्हा विसरल फॅटचं प्रमाण वाढतं, पोटाचा घेर जेव्हा वाढायला लागतो, तेव्हा आपल्या अवयवांच्या भोवती, लिव्हरच्या भोवती वगैरे फॅट जमा व्हायला सुरू होते, त्यामुळे शुगर मेटाबॉलिझमवर परिणाम होतो आणि पुढे जाऊन डायबिटीज होऊ शकतो. तर आयन मॅग्नम ही जी उपचार पद्धती आहे त्यामुळे त्यामध्ये ही एकमेव विनाशस्त्रक्रिया एक उपचार पद्धती आहे ज्याच्यात व्हिसरल फॅट आपण कमी करू शकतो आणि व्हिसरल फॅट कमी झाल्यामुळे शुगर कंट्रोल व्हायला मदत होते. आमच्याकडे बरेच डायबिटीजचे रुग्ण आहेत की ज्यांचं आयन मॅग्नम नंतर त्यांना व्हिसरल फॅट कमी झालं आहे, त्यांचे शुगर लेवल्स कमी झाल्या, कंट्रोलमध्ये आल्या रादर, आणि त्यांची इन्शुलिनवर जे होते त्यांची इन्शुलिनची रिक्वायरमेंट पण कमी झाली, तर असे फायदे मधुमेहाला होऊ होतात. येस, ह्या अनुषंगाने आपण पहिल्या रुग्णाचं मनोगत ऐकणार आहोत कपिल यांचं, की कपिल ह्यांना डायबिटीस होता, लठ्ठपणा होता आणि त्यांनी ह्याच्यावरती मात केलेली आहे डिफाईन एस्थेटिक क्लिनिकला भेट देऊन. मला अर्जुन सांगायचं आहे पुण्यामध्ये डिफाईन एस्थेटिक क्लिनिक 3 ठिकाणी आहे, विशेष करून आपल्याला पिंपरी चिंचवड, त्याच व्यतिरिक्त NIBM आणि डेक्कन ह्या तिन्ही ठिकाणी पुण्यामध्ये डिफाईन एस्थेटिक आपली सेवा देत आहे. पुढील एक महिना विशेष सवलत आहे ज्याच्यात फर्स्ट कन्सल्टेशन फ्री आहे पण उपचारांमध्ये आपल्याला 30-50% सवलत असणार आहे, तर जरूर फोन करा. अनुषंगाने आपण पहिल्या रुग्णाचं मनोगत ऐकूया कशा रीतीने त्यांनी डायबिटीस वरती मात केलेली आहे कपिल यांनी. हाय, माझं नाव कपिल ओझा आणि डिफाईन एस्थेटिक्स यांच्याकडून मी आयन मॅग्नम आणि न्यूट्रिशनचे प्लॅन घेतल्यामुळे मला चांगलाच फायदा झाला. वेटमध्ये मला 4 kg लॉस आणि इंचमध्ये 8.4 इंच लॉस विदिन 20 days मला झाला. आणि इवन ड्यू टू लाईक वेट लॉसमुळे माझ्या HbA1c सुद्धा फरक पडलेला आहे. HbA1c माझा आधी सेशन चालू करण्याच्या अगोदर तो 7.4 होता, तो ऑलमोस्ट आता 7 खाली केला आहे. जनरली HbA1c 3 एव्हरेज असतो, तो एवढा रॅपिडली खाली जात नाही. आपण बघितलं की कशा रीतीने त्यांचे सर्व रिपोर्ट्स आता नॉर्मल येतात, विशेष करून HbA1c म्हणजे 3 सरासरी त्यांची साखर आहे ती सुद्धा कमी राहिली, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची साखर कमी झालेली नाही, तर संपूर्णतः मधुमेहावरती मात करण्यासाठी या उपचार पद्धतीचा उपयोग झालेला आहे. तर लठ्ठपणा, मधुमेह, मानपाट कंबरदुखी, गुडघेदुखी, स्त्रियांमध्ये PCOD सारखा खास करून आजार, थायरॉइडसारखी समस्या, या सर्वांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवर संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, या अनुषंगाने मानपाट कंबरदुखी किंवा गुडघेदुखीची समस्या बऱ्याच लोकांना भेडसावत असते, तर ह्याचा उपयोग, ह्या ट्रीटमेंटचा उपयोग त्याच्यासाठी होऊ शकतो का? डेफिनेटली सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी या सगळ्यावर बेसिकली जेव्हा आपलं वजन वाढतं तेव्हा वाढलेल्या वजनामुळे आपल्या पाठीवर, गुडघ्यांवर प्रेशर यायला लागतं आणि त्यामुळे मग गुडघेदुखी, पाठदुखी हे आजार सुरू होतात. तर वजन आटोक्यात आल्यामुळे तर सांध्यांवरचं प्रेशर कमी होतंच, प्लस आयन मॅग्नम ही जी उपचार पद्धती आहे त्यामुळे मसल स्ट्रेंथनिंग होतं आणि त्या मसल स्ट्रेंथनिंगमुळे सुद्धा पाठदुखी आणि गुडघेदुखी याच्यावर खूप फायदा होतो. येस, आपण हे जाणून घेतोय की कशा रीतीने विशेष करून आयन मॅग्नम थेरपी आहेत किंवा ज्या डिफाईन एस्थेटिक क्लिनिकमध्ये असणारे जे उपचार आहेत त्यांनी मानपाट कंबरदुखी असो, विशेष करून आपल्याला माहिती आहेच की आपल्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे किंवा बाईकवरच्या प्रवासामुळे विविध असणाऱ्या खड्ड्यांमुळे आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी, स्लिपडिस सारखे आजार जडतात आणि याच्या पुढे जाऊन गुडघेदुखीची समस्या, वजन वाढलेलं असेल खास करून तर अशा रुग्णांसाठी गुडघेदुखीची समस्या भेडसावू शकते आणि ह्यासाठी ठोस उत्तर आहे आपल्याला डिफाईन एस्थेटिक क्लिनिकमध्ये. डिफाईन एस्थेटिक क्लिनिकचा जरूर आपण नंबर जो संपर्कासाठी स्क्रीनवर बघतात टिपून घ्या. कोणत्याही स्वरूपाचा असा आजार असेल जो लठ्ठपणाशी निगडीत आहे त्याच्यावरती उपचार तर आपल्याला मिळणार आहेतच, पण त्या अनुषंगाने आपल्याला विविध प्रकारच्या इतर समस्यांवरती मात करता येणं शक्य आहे. आपण काही एकत्रित रुग्णांचं, कंबाईन रुग्णांचं मनोगत ऐकणार आहोत या ठिकाणी. आपण बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती की त्यांचा काय अनुभव होता डिफाईन एस्थेटिक क्लिनिकला भेट दिल्यानंतर.
मला थोडासा इन्सुलिन रेझिस्ट वगैरे असा प्रॉब्लेम झालेला होता. चालता पण येत नव्हतं किंवा मला गाडीचं जाणं घ्यायला लागत होते. दुखणे अजूनच वाढत चालले होते. मैंने गूगल बाबा पे सर्च किया तो उसमें से एक था जिसको की डिफाइन एस्थेटिक 15.2 इंच वेट इंचेस कमी झालेले माझ्या. अराउंड 18 इंच प्लस मैंने लॉस किया. माझा डायबिटीज लेवल पण कमी झाले आहे. कोलेस्ट्रॉल पण कमी झाले आणि पोटाचा वेट पण कमी झाला आणि ते माझी तब्येत पण मला हलकी वाटते. चालायला छान वाटतं मला. मतलब जो मेरा प्रेग्नेंसी नहीं रुक पा रही थी सो अभी फिलहाल में तो हो गए प्रेग्नेंट हूं मैं. सो विविध प्रकारच्या समस्या उत्तर एकच आहे आपल्याला. ते आहे की लठ्ठपणावरती मात करायचे, वजन कमी करायचे आणि हे असणारे विविध स्वरूपाचे आजार ह्याच्यावरती मात करायचे. केवळ सुंदर दिसण्यासाठीच नव्हे तर आयुष्याची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ हे जे आहे हे आपल्याला वाढवण्यासाठी जरूर डिफाईन असलेली क्लिनिकला भेट द्या. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा सर्वप्रेक्षकांना आवर्जून सांगायचं मला की पहिलं कन्सल्टेशन, पहिला सल्ला आपल्याला संपूर्णतः मोफत आहे आणि जे उपचार आहेत त्याच्यामध्ये 30-50% विशेष सवलत आहे. पुढील 1-1.5 महिन्यासाठी त्याचाही जरूर आपण लाभ घ्या. फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. या अनुषंगाने आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती विशेष करून लठ्ठपणा आणि मधुमेहावरती कशी मात करायची किंवा लठ्ठपणाच्या अनुषंगाने येणारे जे विविध स्वरूपाचे आजार आहेत ज्याच्यात विशेष करून आपल्याला माहिती आहे की लठ्ठपणा म्हटलं की डायबिटीस किंवा मधुमेह हा सर्वप्रथम जडतो आपल्याला. पण त्या अनुषंगाने मानपाट, कंबरदुखी आहे, गुडघेदुखीची समस्या आहे, विशेष करून अंग आपल्याला जड झाल्यासारखं वाटतं, थकवा येतो, नैराश्य येतं, विविध स्वरूपाच्या आजारांनी असणारे हे जे डिप्रेशन जे वाढतं ह्या सर्व प्रकारच्या असणाऱ्या ह्या थकवा, नैराश्य, मानपाट, कंबरदुखी, गुडघेदुखीच्या समस्येवरती आपल्याला कायमस्वरूपी मात करता येणं शक्य आहे आयन मॅग्नम थेरपीद्वारे. ह्या व्यतिरिक्त विशेष करून स्त्रियांमध्ये आपल्याला PCOD सारखी समस्या दिसते, थायरॉइड सारखी समस्या दिसते किंवा ह्या अनुषंगाने वजन वाढल्यानंतर विविध स्वरूपाचे आपल्याला त्वचेमध्ये असणारा काळपटपणा किंवा इतर विविध स्वरूपाचे आजार आपल्याला दिसतात तर ह्यावरती सुद्धा आपल्याला मात करता येणं शक्य आहे. डायबिटीस हा एक प्रमुख आजार आहे पण ह्या अनुषंगाने आम्हाला आवर्जून सांगायचं सर्व प्रेक्षकांना की वजन वाढल्यामुळे पाठ आणि गुडघे हे सगळ्यात जास्त आपल्याला अफेक्ट झालेले दिसतात आणि जर का ह्यावरती कायमस्वरूपी आपल्याला मात करायची असेल तर जरूर आपण डिफाईन अस्थेटिक क्लिनिकला भेट द्या. डिफाईन अस्थेटिक क्लिनिकमध्ये आपल्याला ह्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार आहेत आणि विशेष करून आपण लठ्ठपणावरती कायमस्वरूपी मात करण्यासाठी खास करून पोटाचा जो घेर आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला ठिकाणी उपचार मिळणार आहेत. ह्या अनुषंगाने गुडघेदुखीची जी समस्या आहे जी विशेष करून आपल्याला भेडसावताना दिसते वजन वाढल्यामुळे तर वजन आपण कमी करू शकलात तर गुडघेदुखीची जी समस्या आहे तीही आपल्याला कायमस्वरूपी या ठिकाणी घालवता येणं शक्य आहे. मॅडम, या अनुषंगाने मला थोडंसं अजून एलॅबोरेट करून सांगा की ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यामुळे कशा रीतीने ह्या रुग्णांना स्नायू बळकट व्हायला फायदा होतो काय सांगता येईल. मेनली जी आपल्याकडे आयन मॅग्नम ही जी टेक्नॉलॉजी आहे ही ह्या टेक्नॉलॉजीमध्ये एक्सरसाइज किंवा व्यायामाची जी प्रक्रिया आहे ती आपल्या बॉडीमध्ये रेप्लिकेट केली जाते आणि त्यामुळे आपल्याला मसल स्ट्रेंथनिंग किंवा स्नायू आपले बळकट होतात आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली फॅट लॉस होतो. सो मेन आयन मॅग्नम ह्या टेक्नॉलॉजीमुळे स्नायू बळकट झाल्यामुळे आपलं मग स्नायूंचा विकास झाला की मेटाबॉलिझम वाढतं आणि मेटाबॉलिझम वाढल्यामुळे वजन पण आटोक्यात येतं. येस, आपण या अनुषंगाने काही रुग्णांचे फोटोही बघणार आहोत. मॅडम, मला आपल्याला विचारायचं की प्रेग्नन्सीमध्ये खास करून किंवा पोस्ट प्रेग्नन्सी महिलांचं वजन वाढतं आणि त्यांना ते कसं कमी करायची एक मोठी चिंता असते तर या ठिकाणी सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाने त्यांना वेट लॉस करता येणं शक्य आहे काय सांगता येईल. प्रेग्नन्सीनंतर जेव्हा वजन तर वाढलेलं असतंच पण नुसतंच फॅट जमा झालेलं नसतं पण त्याच्याबरोबर बऱ्याचदा प्रेग्नन्सीबरोबर पोटाचे स्नायू कमकुवत झालेले असतात तसंच जी त्वचा आहे ती आपली लूज पडते. तर पोस्ट प्रेग्नन्सी जेव्हा आपण वजन कमी करत असतो तेव्हा हे सगळे आपल्याला फॅक्टर्स त्यांना ट्रीट करणं आवश्यक असतं. तर आयन मॅग्नम, अल्ट्रासॉनिक लायपॉलिसिस ह्यांच्या कॉम्बिनेशन टेक्नॉलॉजीमुळे फॅट आपण कमी करतो तसंच त्यांचे आयन मॅग्नममुळे पोटाचे स्नायू बळकट व्हायला मदत होते आणि स्किन टायटनिंगसाठी सुद्धा आपण स्पेसिफिक ट्रीटमेंट आपण प्लॅन करतो. तर अशा प्रकारे पोस्ट प्रेग्नन्सीच्या रुग्णांना वजन कमी करायला आपण मदत करू शकतो. यास आपण ह्या अनुषंगाने एका रुग्णाचं मनोगत ऐकणार आहोत, मिसेस सुतार, ज्यांनी प्रसूतीनंतर जो लठ्ठपणा होता त्याच्यावरती कशा रीतीने मात केली आहे आणि केवळ वजनच कमी नव्हे तर इंचेसमध्ये सुद्धा हा लॉस महत्त्वाचा आहे. म्हणजे सुडोल बांधा मिळवण्यासाठी, सुडोल शरीरयष्टी मिळवण्यासाठी सुद्धा हे उपचार आपल्याला खास करून हे फलदायी ठरणार आहेत. तर आपण ऐकूया या रुग्णाचं मनोगत. माझे नाव सुनीता सुतार. माझ्या प्रेग्नन्सीनंतर माझे पोटावरील फॅट आणि वजन खूप वाढले होते.
असंच मी सकाळ पेपरला डिफाइन एथलेटिकचे ऍड वाचली. त्या ट्रीटमेंटने मला फॅट लॉस, वेट लॉस, इंच लॉस, स्किन टाइटनिंग आणि डायरेक्शन मसल गॅप याच्या प्रमाणात खूप फरक जाणवला. मला आता फ्रेशनेस आणि फुल कॉन्फिडन्स असा जाणवत आहे फॅट कमी झाल्यामुळे. येस, आपण बघितलं की पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास त्यांना मिळालेला आहे. आणि अशा असंख्य स्त्रिया आहेत विशेष करून की ज्यांना सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे वेट लॉस म्हणजे ह्याच्यामध्ये वजन कमी होणारच आहे पण त्याच्याबरोबर सुडोल बांधा किंवा चांगले स्नायू आपल्याला मिळू शकणार आहेत. आपण डिफाईन एस्थेटिक क्लिनिकची या ठिकाणी एव्ही बघत आहोत स्क्रीनवरती की कशा रीतीने विविध रुग्णांना ज्याच्यामध्ये लठ्ठपणा, मधुमेह, मानपाठ, कंबरदुखी, गुडघेदुखी, PCOD स्त्रियांमध्ये असणारी विशेष करून समस्या किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, थायरॉईडसारखी समस्या आहे, ह्यासाठी अतिशय उत्तम स्वरूपाचे उपचार आहेतच पण त्या अनुषंगाने इतरही आपल्याला स्किन खास करून आजार असतील किंवा म्हणजे त्वचेला असणारा काळपटपणा आहे विशेष करून स्त्रियांसाठी या ठिकाणी व्हजानल टायटनिंगची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. विविध स्वरूपाचे उपचार आपल्याला एकत्रितपणे एकाच हाताखाली आहेत आणि ही अत्युत्तम स्वरूपाची टेक्नॉलॉजी भारतातील रुग्णांना मिळावी यासाठी डॉक्टर शीतल बदामी सतत प्रयत्नशील असतात. पुण्यामध्ये 3 ठिकाणी डिफाईन एस्थेटिक क्लिनिक आहे, NIBM आहे, डेक्कन आहे आणि पिंपरी चिंचवड. ह्या तिन्ही ठिकाणी आपण व्हिजिट करू शकता. विशेष करून पहिलं कन्सल्टेशन संपूर्णतः मोफत आहे आणि पुढे जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये आपल्याला 30-50% ह्या ठिकाणी सवलत आहे पुढील 1 महिन्यासाठी. तर याचा लाभ घ्या मॅडम. या अनुषंगाने PCOD समस्या खूप वाढलेली आहे गेल्या काही वर्षात मुलींमध्ये आणि त्यामुळे लठ्ठपणा, तर PCOD आणि थायरॉइड सारख्या समस्येवरती यांनी मात करता येणे शक्य आहे का, काय सांगता येईल? जरूर शक्य आहे. PCOD आणि लठ्ठपणा यांचा खूप जवळचा संबंध आहे. वजन वाढल्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स बॉडीमध्ये तयार होतो, स्पेशली व्हिसरल फॅट किंवा अंतर्गत फॅट वाढल्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि मग PCOD आणि त्याबरोबर इतर पण हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस हे सगळे आजार सुरू होतात. इन्सुलिन रेझिस्टन्ससुद्धा त्याबरोबर असू शकतो. तर आयन मॅग्नम ह्या ट्रीटमेंटमुळे इंटरनल किंवा व्हिसरल फॅट कमी झाल्यामुळे हॉर्मोन्स आपले बॅलन्समध्ये येतात आणि PCOD सारख्या समस्यांनाही खूप मदत होते. ओके, सर, आपण PCOD सारखी जी समस्या आहे मला वाटतं स्त्रियांसाठी आणि पुढे जाऊन वंध्यत्वासारख्या समस्येला त्यांना सामोरं जावं लागू शकतं. तर PCOD आहे, वंध्यत्व आहे की लठ्ठपणामुळे येणारे वंध्यत्व आहे, तर ह्याच्यावरती आपल्याला मात करायची असेल तर जरूर आपण हे सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे जे वेट लॉस उपचार आहेत ह्यांचा जरूर आपण लाभ घ्या. मॅडम, या अनुषंगाने आपल्या क्लिनिकमध्ये विशेष करून आता न्यूट्रिशन आणि त्याचप्रमाणे ह्याचा आपण सल्ला त्या ठिकाणी सुरू केलेला आहे कारण हाही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तर ह्याविषयी आम्हाला थोडंसं काय सांगता येईल? हो, न्यूट्रिशन किंवा डाएट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा इतके सारे आजकाल डाएट अवेलेबल आहेत, कीटो आहे, लो कार्ब आहे, इंटरमिटंट फास्टिंग, की ह्यातलं नक्की काय निवडायचं आणि कुठल्या प्रकारे डाएट केलं पाहिजे हे बऱ्याचदा लोकांना कळत नाही. चुकीच्या पद्धतीने डाएट केलं किंवा चुकीचे डाएट जर आपण निवडलं तर त्यामुळे वॉटर लॉस किंवा मसल लॉस होऊ शकतं. खूप जास्त डायटिंग करूनसुद्धा आपलं मेटाबॉलिझम स्लो होऊ शकतं आणि मग पुढे जाऊन आपल्या आरोग्याला ह्याचा धोका पोहोचू शकतो. तर आमच्याकडे जो न्यूट्रिशनिस्ट जे आमचे सल्ला देतात तर आम्ही पूर्ण पेशंटचं चेकअप, BMI, फॅट अनालिसिस, त्यांचं मेटाबॉलिझम कसं आहे हे समजून घेतो, त्यांची लाईफस्टाईल बघतो, काही त्यांना आजार आहेत का हे सगळं चेक करतो आणि ह्याप्रमाणे त्यांना किती कॅलरीज आवश्यक आहेत आणि त्यांचं वजन कमी करायसाठी किती कॅलरीजचं डाएट प्लॅन करायला पाहिजे, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट ह्यांचा सगळ्यांचा बॅलन्स साधून असं न्यूट्रिशनचा किंवा डाएटचा सल्ला दिला जातो. येस, मला वाटतं ही मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण विविध स्वरूपाचे हे रुग्ण बघत आहोत या ठिकाणी की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकलेलं आहे. विशेष करून डिफाईन एस्थेटिक क्लिनिकला भेट दिल्यानंतर जे पुणे या ठिकाणी आहे आणि डॉक्टर शीतल बदामी यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष स्वरूपाचे उपचार जे आहेत ज्याच्यामध्ये लठ्ठपणा, मधुमेह, मानपाट, कंबरदुखी, गुडघेदुखी, स्त्रियांसाठी विशेष करून PCOD सारखी समस्या किंवा हॉर्मोन्सचं इम्बॅलन्स आहे, थायरॉईडसारखी समस्या आहे, प्रसूतीनंतरचा जो येणारा लठ्ठपणा आहे म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी जी ओबेसिटी आहे त्याच्यावरती विशेष करून मात करण्यासाठी ठोस स्वरूपाचे विशेष करून आरोग्यदायी आणि सुरक्षित असे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. खास करून पुढील 1 महिन्यासाठी आपल्याला विशेष सवलत आहे म्हणजे पहिलं कन्सल्टेशन जे आहे ते संपूर्णतः मोफत असणार आहे. ट्रीटमेंट ज्या आहेत ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला 30-50% सवलत आहे, तर त्याचाही आपण जरूर लाभ घ्या. मॅडम, ह्या अनुषंगाने आपल्याला प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल जातं कारण हे विशेष ह्या सर्व ट्रीटमेंट आहेत आणि काय काय ट्रीटमेंट आहेत हे पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा. येस,
डिफाईन ॲस्थेटिक्समध्ये आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी आयन मॅग्नम, अल्ट्रासॉनिक लायपॉलिसिस, रेडिओ फ्रिक्वेन्सी, अकुस्टिक वेव्ह ह्या सारख्या टेक्नॉलॉजीज उपलब्ध आहेत. याचबरोबर जसं मी म्हटलं की न्यूट्रिशन किंवा डाएटचा देखील सल्ला उपलब्ध आहे. ह्या सगळ्यांच्या एकत्रित उपचार पद्धतीमुळे आरोग्यदायी पद्धतीने फॅट लॉस होतो. बाह्य फॅट आणि व्हिसरल किंवा अंतर्गत फॅट दोन्ही प्रकारचे फॅट्स कमी होऊ शकतात. त्याच्याचबरोबर स्नायूंचा विकास होतो, ज्यांनी मेटाबॉलिझम सुधारतं आणि आरोग्यदायी पद्धतीने विना शस्त्रक्रिया कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय वजन कमी करायला मदत होते. येस, आपण हे विविध रुग्ण बघत आहोत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे. विशेष करून मॅडम विविध स्वरूपाचे रुग्ण आपल्याकडे येत असतील, जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? एकच मी सांगू इच्छिते की कुठलीही उपचार पद्धती निवडण्यापूर्वी आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होणार आहे, त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत ना, पुढे जाऊन काही साईड इफेक्ट्स पॉसिबल नाही आहेत ना, हे चेक करणं आवश्यक आहे. आरोग्यदायी पद्धतीने परत एकदा जसं मी म्हटलं की फॅट लॉस आणि मसल बिल्डिंग हे दोन्ही त्याच्यामध्ये साध्य होत आहे का, आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली कुठलीही उपचार पद्धती करणं आवश्यक आहे ज्यामुळे तुम्हाला ज्या तुम्हाला एक्झॅक्टली आवश्यक आहे त्या प्रकारे उपचार मिळू शकतील आणि आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी होऊ शकेल. मला वाटतं ही सगळ्यात महत्त्वाचा सल्ला दिला मॅडमने आपल्याला जाता आता की आपल्याला जर का आरोग्यदायी सुरक्षित स्वरूपाचे वेट लॉस म्हणजेच वजन कमी करण्याचे उपचार हवे असतील तर जरूर आधी आपण आपल्या स्वतःच्या शरीराचं करच निरीक्षण, पण त्या अनुषंगाने जे आपण ट्रीटमेंट्स घेणार आहोत त्या प्रॉपर आहेत की नाही किंवा त्यांचे रिझल्ट्स कसे आहेत हेही जरूर तपास. आपण विविध असणाऱ्या रुग्णांच्या ठिकाणी मनोगत ऐकलं, आपण काही फोटोही बघितले. आपण जरूर डिफाईन ॲस्थेटिक क्लिनिक्सच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता यासाठी. या ठिकाणी आपल्याला विविध स्वरूपाचे जे उपचार आहेत ह्याविषयी माहिती मिळणार आहे, पण त्याच्या पुढे जाऊन आजचा जो कार्यक्रम आहे आपला हॅलो डॉक्टर आणि झी 24 तासचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी विशेष सुवर्ण संधी अशी आहे की डिफाईन ॲस्थेटिक क्लिनिकद्वारे पुढील एक महिन्यासाठी पहिलं कन्सल्टेशन, पहिला वैद्यकीय सल्ला मोफत आहे आणि विशेष करून सर्व उपचारांमध्ये 30-50% आपल्याला सवलत आहे आणि पुण्यामध्ये सर्वत्र आहे. खास करून डिफाईन ॲस्थेटिक क्लिनिक, NIBM, डेक्कन आणि पिंपरी चिंचवड तिन्ही ठिकाणी शाखा आहेत. तर जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात 8883703711, तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती. मॅडम, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.